छत्रपति शिवरायांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आणि सोलापुरातील कार्यकर्त्यांनी आणि मावळ्यांनी कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन सुरू करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे राज्यपालांचा दौरा वादाच्या भवऱ्यात सापडला होता। अशा वातावरणातही राज्यपालांचा सोलापूर दौरा झालाच। सकाळी 10 वाजता सोलापूर विमानतळावर त्यांचं आगमन झालं। महापौर श्रीकांचना यन्नम यांनी त्यांचं स्वागत केलं तर आसरा चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा निषेध केला। राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त जवळपास 2000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवाय ड्रोन शूटिंगद्वारे जे आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे चेहरे टिपले जात होते। मोठमोठ्या घोषणा, तगडा पोलीस बंदोबस्त अशा वातावरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सोलापूर दौरा चांगलाच लक्षवेधी ठरला। सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्या पाठोपाठ नगरसेवक नागेश गायकवाड यांचे चिरंजीव चेतन गायकवाड यांचा देखील तडीपारचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रद्द केला आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आज सोलापुरात आगमन झालं। यावेळी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, कुलगुरू मृणालिनी फडणवीस, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होतीये। राज्यातील 9635 परीक्षा केंद्रांवर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत। परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली। बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स। चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर। फोन 8446575721। 84 46 57 51। महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती आल्या, सुनावणी झाली आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यासाठी 2 मार्चची मुदत दिली होती। आता 3 दिवस मुदत वाढवून 5 मार्च करण्यात आली आहे। 108 हरकती आल्या आणि 25 फेब्रुवारीला या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली। सुनावणी घेतल्यानंतर याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला 5 मार्चपर्यंत पाठवण्यात येणार आहे। ओबीसी आरक्षण प्रश्नी आज विधिमंडळात चर्चा झाली। या प्रश्नी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय इथून पुढे एकही निवडणूक होऊ नये असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय। ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सरकारचं वेळ काढू धोरण असून महाविकास आघाडी सरकार कोणाच्या दबावाखाली जगत आहे माहीत नाही, पण ओबीसी आरक्षणाशिवाय इथून पुढे एकही निवडणूक होणार नाही असं फडणवीस म्हणालेत। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदार जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करतायत। मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधिमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे। रुचकर व चविष्ट गुजराती थाळी पूनम भोज, रोज रुचकर चटकदार मेनू आणि प्रत्येक रविवारी स्पेशल मेन्यू, एकदा अवश्य भेट द्यावे। पत्ता लकी चौक सोलापूर, फोन 70 28 17 78 42। रशियन सैन्यानं युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला असून हा प्रकल्प निपर नदीवर आहे।
हल्ल्यानंतर लागलेल्या या भीषण आगीचा व्हिडिओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलाय. रशियाशिवाय इतर कोणत्याही देशानं कधीही अणु ऊर्जा युनिट्सवर गोळीबार केलेला नाही. हे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात 8 संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार 4 संघांमध्ये सेमी फायनल्सचे सामने रंगतील. वाढत्या घाऊक महागाईचा परिणाम आता थेट औषधांवर होणार आहे. परिणामी एप्रिल महिन्यापासून जीवनावश्यक 800 औषधांची किंमत वाढणार आहे. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून आता जवळपास 800 औषधं आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती 10% वाढणार आहेत. हॉटेल ओरिएंट इलाइट, बजेट लक्झरी सूट्स, सिंगल डबल एक्झिक्युटिव्ह एसी रूम्स, लक्झरी बेड्स, स्मार्ट टीव्ही, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, सीसीटीव्ही, 24 तास चेकआउट, वायफाय, 24 तास गरम पाणी. हॉटेल विनायक प्युअर व्हेज रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन पंजाबी थाळी, चायनीज, पार्सल सेवा उपलब्ध. वेळ सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत. रिद्धी सिद्धी हॉल, विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, 100 लोकांसाठी एसी कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, वायफाय, सर्व शुद्ध शाकाहारी जेवणाचे पॅकेजेस. पत्ता 971 उत्तर कसबा श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ सोलापूर. फोन 70 58 75 71 71 आणि 77 44 00 84.